बातमी राजकीय वर्तुळातून भाजपच्या प्रचार गाण्यात फडणवीसांना अभिमन्यू अशी उपमा देण्यात आलेली आहे तर भाजपकडून विरोधकांना डिवचण्यात आलेला आहे। दुर्योधनाची उपमा विरोधकांना देण्यात आलेली आहे। भाजपनं नव्या गीतामधून महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुन्हा डिवचलंय। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आणि राहुल गांधींना या गाण्यात दुर्योधन म्हटलं गेलंय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आधुनिक अभिमन्यूची उपमा देण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा चक्रव्यूह देवाभाऊ भेदणार असल्याचा संदेश यावेळी देण्यात आलेला आहे। तर विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीत पुन्हा महाभारत होणार असल्याचे संकेत आता देण्यात आलेले आहेत। भाजपाचं प्रचार गाणं खरं तर इथे प्रसारित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता याच गाण्यातून पुन्हा एकदा भाजपानं महाविकास आघाडीला विरोधकांना डिवचलंय। तर भाजपाकडून विरोधकांना दुर्योधनाची उपमा देण्यात आलेली आहे। तर भाजपच्या प्रचार गाण्यात फडणवीसांना अभिमन्यूची उपमा देण्यात आलेली आहे।